यानंतर जाऊया थेट पुण्यामध्ये। पुण्यामध्ये आता संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। मनुवादी किडे मनोहर भिडे अशा पद्धतीचे फलक यावेळी पुणेकरांनी हातामध्ये धरलेले आहेत आणि याच आंदोलनाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये आपण पाहतोय संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी यांच्या शरद पवार पक्षानं बालगंधर्व चौकामध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय गुरु मनोहर भिडे नावाचे एक विकृत गृहस्थ मागची 10 वर्षे या राज्यामध्ये स्त्रीद्वेष, मुलींचा द्वेष आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात। ज्या मनोहर भिडेंच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलंच जन्माला येतात, मुली जन्माला येत नाहीत, अशा प्रकारचा एक जावई शोध मागच्या 4 वर्षापासून जे मनोहर भिडे या राज्याला आणि देशाला सांगतात। ते मनोहर भिडे मनुसंस्कृतीचं आचरण करण्याकरता, मनुस्मृती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अंमलात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करतात। सातत्याने महिलांनी आणि मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे, टी शर्ट घातला नाही पाहिजे, टॉप्स नाही घातले पाहिजे। आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्या मुली, ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात, ज्या नाही का सलवार कुर्ता घालतात, त्या हिंदू धर्मातल्या नाहीत किंवा हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाहीत, अशा प्रकारचा एक घाणेरडा शोध नका या मनोहर भिडेंनी लावला आहे।